संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर मोठी टीका केली की मोदींना देशात पुतीन मॉडेल आणायचं आहे. यावर उदय सामंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उत्तर देणे टाळले. ते म्हणाले की देशाची जनता 4 जूनला मतपेटीतून त्यांना उत्तर देणार. पासून 3 बैठका झाल्या याच हॉलमध्ये. पहिली जी बैठक झाली ती आमची समन्वयाची बैठक झाली, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे जे अलायन्सचे सगळे आहेत त्यांच्यावर समन्वयाची बैठक झाली. दुसरी व्यापारी आणि उद्योजकांची बैठक झाली. त्याच्यानंतर गोविंदाजी आले होते ते देखील व्यापारी आणि उद्योजकांना भेटले. एकंदरीत वातावरण बघता या 6 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत. सगळे एक दिलानं काम करत आहेत. त्याच्यामुळे आमचे जे उमेदवार आहेत बाबूराव यांचा विजय हा पक्का आहे. मला असं वाटतं की याच्यावर काही चर्चा करण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची अजिबात आवश्यकता नाही. देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली 45 पार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी बोलत राहावं, आम्ही निवडणुकीचं काम करत राहू आणि 4 तारखेला आपल्या लक्षात येईल की त्यांचा पूर्ण